कशासाठी? याचा अर्थ तर हाच होतो की तुमचा घरातल्या माणसापेक्षा बाहेरच्यांवर जास्त विश्वास आहे. सासूबाई हे सगळं करण्याची काय गरज आहे? मला माहिती आहे हे गरजेचं नाही, पण माझा काय बी इलाज नाही. जोवर एका तुझ्यावर विश्वास ठेवत नाही तोवर माझ्या शब्दाला काडीची बी किंमत नाही. आणि या समध्यांच्याच हट्टामुळं मी काय बी करू शकत नाही. ते काही नाही, आजच या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ देत. हा मी तर म्हणतो ही रिअल मधली देवे आणि आहे का नाही ना हे शोधण्याचा हाच सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पण मला हे सगळं नको असेल तर? सगळ्यांच्या सामने तुझं पितळ उघड पडेल याची भीती वाटते की काय तुला? हे बघ, प्रश्न भीतीचा नाहीये, विश्वासाचा आहे. मॅडम तुमचे फिंगरप्रिंट घ्यायचे. नाही, मी हे असलं काही करणार नाही. तुला करावंच लागेल. नाहीतर मग सगळ्यांच्या सामने हे मान्य कर की तू देवी आणि नाही म्हणून. मी अजिबात खोटं बोलणार नाही. ए देवी म्हणजे जर असशील तर, तू जर का खोटी नाही आहेस ना तर मग तुला भीती कसली वाटते? प्रश्न भीतीचा किंवा खऱ्या खोट्याचा नाहीच आहे, प्रश्न विश्वासाचा आहे. एक का ही या घरात आल्यापासून ना माझ्या डोक्याला ताप झाला, अजून एक ताप नको. आता तू सांगील काय करायचं ते. नाही ऐका, तू मला अजिबात आग्रह करणार नाहीयेस. अरे विश्वास ठेव माझ्यावर, मीच तुझी देवयानी आहे. तर सगळ्यांसमोर परीक्षा द्यायला लावू नकोस रे मला. तू जर खरंच आपली देवयानी असशील तर तुझ्या हाताचा ठसा देशील, आपली शपथ आहे तुला. आता काय झालं? ठसे द्यायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. कसली अट? जे काय बोलायचं ते लवकर बोल आणि मोकळी हो. ती ठसे घेण्याची आयडिया नेमकी कुणाची आहे ते मला सांगावं लागेल.
ठसे हवेत ना? देते. जर ते नाही जुळले तर मी घर सोडून निघून जाईन. पण जर ते जुळले तर त्याच शाईने भरलेले हात तुझ्या तोंडाला फासले जातील. मान्य? ठीक आहे, मला मान्य आहे. याने जे काय बी लिहून दिलंय त्याच्यावरनं हेच सिद्ध होत कि तुझ्या हाताचे ठसे आणि हे ठसे अगदी बराबर मिळत आहे. मी बराबर बोलते ना? खरंय.
माझ्याजवळ नको येऊ. अगं माझ्या हातांचे ठसे हवे होते ना तुला, मग थांब. लांब राहा माझ्यापासून. असं कसं? थांब थांब. नाही स्वतःच्या हाताचा मळ दुसऱ्याच्या चेहऱ्याला फासण्याचे संस्कार माझ्यावर तरी नाही आहेत. माहितीये तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं. मोकळेपणाने बोलशील ना तितकं तुलाच हलकं वाटेल. आपल्याला तुझ्या बरोबर बाहेर जायचंय. तू येणार? फिरायला जायचं. तू फक्त येणार की नाही तेवढं सांग. तुमच्यासाठी काय पण. तयार राह, आपण फोन केल्यावरती निघायचं आणि आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहोचायचं. आपल्या फोनची वाट बघ. तू देवी आणि आहेस यावर अजून मी अक्काचा विश्वास बसत नाही. मला वाटत यासाठी तुझी परीक्षा घेण्यासाठी तो तुला बाहेर भेटायला बोलवते. हो मला पण तसंच वाटतंय. मग काय ठरवलंस? त्यात ठरवायचं काय? जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत एका पाठोपाठ एक परीक्षा देत राहील. ताबडतोब सजवून टाक. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्री सजवतात तशीच. आपल्याला आजच्या आज या मॅटरचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. भाऊ रागावणार नसेल तरी एक गोष्ट विचारू का? विचार. नाही म्हणजे तू मगाशी म्हणला तसं जर बोटांचे ठसे जुळत असतील तर मी हे सगळं करायची काय गरज आहे? या जगात कुठल्या पण गोष्टीची सेटिंग करणं अवघड गोष्ट नाही आहे बाबू. त्या ठसांच्या बाबतीत पण तिने नक्कीच काहीतरी सेटिंग लावली असणार. आता तिची परीक्षा वन बाय वन घ्यायची वेळ आली आहे.
एक्का आणि देवयानी, नवरा आणि बायको, तुला आपण बोललो होतो तिची परीक्षा घ्यायची आपल्यावरती वेळच येणार नाही, पण सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. ती देवी आणि काय चीज आहे ते आता आपल्याला पण बघायचं आहे. काय बघतोय, तुला माहितीये आज ना मी खूप खुश आहे. चक्क एक्काने मला बाहेर फिरायला येतेस का म्हणून विचारलंय. एक्का माझी परीक्षा घेणारे असं म्हणतोय, ठेव दे रे. अरे तू मला बाहेर फिरायला नेतोय हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. परीक्षेच काय तू वक्रतुंड, आज हाताच्या ठशांची परीक्षा झाली, त्यात मी नापास होईन असं वाटलं होतं काही जणांना, काही जणींना. पण मी पास झाले. आता बघूया एक्का कुठली परीक्षा घेतोय ते. कशी दिसतीये मी? वक्रतुंड येते हा. वक्रतुंड ही नक्की कोण आहे ते समजलं का तुला? हे बघ, तुला जर काही समजलं असेल ना तर मला पटकन सांग मोठा. कोण आहे ही? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.